श्री दुद्धेश्वर प्रसन्न कैलासवासी बाबू मांग नारायण गावकर यांचे पट्टे शिष्य कैलासवासी गुलाब विश्वनाथ तौशिकर यांचे चिरंजीव वक्त सम्राट मास्टर वामन पाटवे मिंडापुरकर सह रेडी स्टार 36 नकली वाली कैसेट सिंगर शाहिर नंद कुमार पाटवे तौशिकर लोक नाट्य तमाशा मंडल सर से सादर करीता तुफानी नुजे बग नाट्य खोटा बोल पण रीतून मोर खोटा बोल पण रीतून मोर खोटा बोल पण रीतून मोर जीवाचा गोळा आहे प्रेमाची आम्ही तिला नाही जन्म दिला आमची रत्ना औ धोब्याची पोट तिला दत्तक म्हणून आम्ही घेतलं औ पूर्गी नाही ना आमच्या आमच्या वाड्यात खेळायला पूर्गी नाही घेतली दत्तक घेतली मुलीला लहानाची मोठी केली परंतु आम्ही तिला शिकवू शिकलो नाही यातच आम्हाला कमी बनवलं जाऊ द्या अहो लहानाची मोठी केली पण ती पोटच्या पोरीपेक्षा आम्हाला जवळ करते कधी एक घास सुद्धा आम्हाला विसरून खात नाही तिला तर मी विसरलोच रत्ना बराच वेळ झाला मी एकटाच वाड्यात बडबड करतो तिचा कुठंच आवाज सुद्धा येत नाही रत्ना अगं बाळ
स्वयंपाक बनवत होती. अगं रत्ना, किती वाळून वटून गेलीस. काय करायचं तेव्हा बघील, तेव्हा तुझ्या पाठीमागे काम. थोडा तरी आराम करायची. पण आबा, तुम्हाला एवढं कसं कळत नाही? काय झालं? मी एकटी बाय माणूस, सगळ्या घरातली काम उरकायची. तुमचा स्वयंपाकाचा डबा करून द्यायचा. मला काय थोडी काम आहेत का बरं? मग नाही का वाळून उठून जायची. एखादा गडी आणावा, नाहीतर एखादी बाय माझ्या बरोबर आणावी. हे नाही तुम्हाला कळत? असं ना, हे बघ, यातून राहण्यात नाही काम करायला जायची मला. होय ना. अगं मी असा तालुक्याला कुठं चावडीवर जातोय, तर पाठीमागची काम एकटीला तुलाच करावी लागतात. मला बघितलं पाहिजे काहीतरी. बघावं लागेल एखाद्या गडी बघून आणा. असं मला ही काम उरकत नाही ती. हे बघ, स्वयंपाक झालाय ना सगळं? स्वयंपाक तयारच आहे. तर मला तुम्ही हाक मारली का? तालुक्याला जायचंय तुम्हाला? होय ना. मग आबा, जेवण करा आणि नंतर तालुक्याला जावा. असं चला तुम्ही. चल याच देहाला नागेशराव पाटील म्हणतात. अहो हैबत, हैबत गावचे दादासाहेब पाटील, त्यांचाच मी एकुलता एक मुलगा नागेशराव पाटील. अहो आमची आई आम्हाला सोडून लहानपणीच गेली, आणि त्यानंतर अहो आमच्या दादांनी आम्हाला असं सांभाळ, आमचा असा सांभाळ केला की आईची माया सुद्धा अपूर्ण पडली. आणि त्यांनी आम्हाला शिक्षण देऊन फार त्या देशाची सेवा करण्यासाठी सर हद्दीवर पाठवले. आणि अचानक आबांनी तार करून आम्हाला या हैबतगावला बोलवून घेतले. नक्कीच आबांनी आमच्या लग्नाचा विचार केला असा, पण नाही, आपण लग्न मुळीच करणार नाही. त्याला सुद्धा एक कारण आहे. कारण म्हणजे असं, मी लहान असताना आबांनी एक रत्ना नावाची मुलगी दत्तक घेतली होती. आणि ती रत्ना आणि मी लहानाच मोठं होत गेलो. जशी रत्ना वयात यायला लागली तसा आमचा जीव तिच्यावरती बसत होता. आणि असंच अचानक आम्हाला परगावी जावं लागलं. आणि आबांनी रत्नाचं लग्न केलं. अहो त्या रत्नावरती आमचं प्रेम म्हणल्यानंतर आम्ही दुसऱ्याची तिला हो देऊ का? आणि ते या नागेशला कधी सहनच झाले नाही. कुणाला माहिती न होताच 2 दिवसानंतर आलो आणि रत्नाच्या नवऱ्याचा काटा काढून हाय असा रिटर्न परत गेलो. आज रत्नाच्या प्रेमासाठी आबांनी किती आमचा प्रयत्न केला, लग्न करा म्हणून, तरी आम्ही लग्न करणार नाही. गावात आल्याला समजलंय की तालुक्याच्या कामासाठी आबा तालुक्याला गेले आणि रत्ना एकटीच वाड्यामध्ये असते. रत्नाकड जातो आणि प्रेमाची मागणी घालतो. जर का रत्ना माझ्या प्रेमाला कबूल नाही झाली तर तिचाही काटा तिच्या नवऱ्यासारखा नाही काढला तर नावचा नागेशराव पाटील. किती वेळ झालं काम उरकती, काम काय मला उरकतच नाही. अव कुठवर काम करायचं कुठवर नाही. आबा तर सारखं मला काम सांगत एखादी बाया मला पिसून आला मला. दूधवाला आला असेल. दूधवाला नाही रत्ना. अगो बाया 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 नागेशराव, तुम्ही आलाय होय. अहो आधी सांगायचं नव्हतं वय, एखाद पतर फितूर पाठवायचं आम्हाला. एकाएकीच कस देवाने उभा राहिलाय नव तुम्ही. अगं रत्ना, अगं अचानक येणे जेवढा आनंद मिळतो माणसाला, बर तसा आनंद कळवून येण्यात मिळत नाही. तसं काय नाहीच मिळणार? नाहीच मिळणार? नाही नाही. बर, तुम्ही लय थकून आलेलं दिसताय. मग जरा बाथरूम मध्ये जावा, तुमच्या हात पाय स्वच्छ करा आणि नंतर माझ्या संग बोलावा. डबा तयार करते मी. अरे नाही नाही रत्ना. का अगं आबा दिसत नाही वाड्यामध्ये? आबा वय काय येण्यासारखं विचारता तुम्ही? लहानाच मोठं झालाय तुम्ही आता, तरी तुमच्या डोक्यात अक्कल येत नाही. आबा कुठे जाते हे तुम्हाला माहित आहे का नाही? तालुक्याला.
येऊन जाऊन तालुका म्हणजे काम धंदा बघायचा नाही, शेतीची काय काम धंदा बघायचा नाही, सगळं मला बघा लागते. म्हणजे या मोठ्या वाड्यामध्ये तू एकटीच आहेस का? मग काय तर एकटीच नवा, सगळं काम मला करावं लागते आणि तुम्हाला बी करायला येत नाही काम. नुसतं आयचं खायचं आणि बसायचं. आता तुम्ही आलाय तिकडून मग महिन आणि लागला तुम्ही मला जाब द्यायला. रत्ना का अगं आलोय मजी, मी काय आबांसाठी नाही. बरं झालं माझ्या ध्येनात आलं. अहो कालच आबा म्हणत होते तुमच्यासाठी लई नाव काढत होता. आबा म्हणत होते नागेशरावच लग्न करायचंय. मग काय तर कालच पाहुणे बघून आले तुमच्यासाठी. बाया मला तर लई आनंद झालाय बघा. एखादी नवरी जर तुम्हाला पसंती झाली आणि मला वहिनी हाय का नाही? अगे रत्ना तुझाही फार चुकीचा भ्रम आहे. कसं काय? आणि आबा सुद्धा चूक मोठी करता. म्हणजे आबाला येण्यात काढायला लागला का तुम्ही? तसं नाही रत्ना. अगं या नागेशला लग्नच करायची गरज नाही. लग्न करायची गरज नाही? नाही. मग काय असंच राहता का काय तुम्ही? अगं या नागेच्या घरट्यामध्ये एक पाखरू आहे. अगु बाया पाखरू? होय. खरंच म्हणता? आणि त्या पाखरासाठी आम्ही इथपर्यंत आलो. मला काय माहिती तुमच्या मनातला डाव. तुम्ही इथं कुठतरी पाखरू बघून ठेवला असेल आणि ते माझ्या कानात सांगायचं असेल नाही का? बघ रत्ना तुला एक मला विचारायचं. विचारा ना. जर मी काही विचारलं बर तर तुला राग तर येणार ना? आता राग यासारखं बोलत असलं तर राग येणार. लोभाची गोष्ट असली तर मला राग कशाला येईल? मला नक्कीच असं वाटतं की तुला राग येणार नाही. मग राग कशाला येतोय? अहो आता एक ठिकाणी आपण वावरलेलो ना. अगं रत्ना तुझ्याकडून मला भरपूर अपेक्षा आहे. कसली? जे मला जे मी तुला मागेन बर ते तू मला देशील अशी माझी इच्छा आहे. असं? हो. मग मनात काय ठेवताय असं उघड बोलून टाका की. बघ रत्ना अगं मला तुझ्याकडून प्रेम हवाय. प्रेम? अहो कोणता प्रेम? माई लेकराचा? नाही ना. मग कोणता? बहिणी भाऊंडाचा? नाही ना. मग असा प्रेम कोणता? हे बघ रत्ना मला बहीण भावाचंही प्रेम नकोय. मग माय लेकराचंही नकोय. नको? मला फक्त प्रेम तुझ्याकडून हवाय ते नवरा आणि बायको. नाही रत्ना तू जे बोलतेस हे पाप पूर्ण चुकीच आहे. चुकीचं? होय. कसं काय? अगं तुझा आमच्या आबांनी दादांनी तुझा संभाळ केला. बरोबर आहे का? अगं तुला दत्त घेतली म्हणून तू माझी बहीण होत नाहीस. बरोबर आहे का? किती केलं तरी आपल्या दोघांमध्ये दूध पारक आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का? म्हणून मला तुझ्याकडून प्रेम हवाय. थांबा मला थोडा विचार करू द्या. म्हणजे विचार करावा लागेल? हो. ठीक आहे या तुम्ही करून सांगले. बावळट झाले मुंबईला जाऊन. आता कॉलेज मध्ये शिकतोय म्हणल्यावर तिथे काय कॉलेजच्या मुली नसतील वय. आलाय बावळट माझ्या संग प्रेम करायला. जाऊ दे हो त्याच्या कर काय लक्ष द्यायचं आहे. पण हो आता माझ्या लक्षात आलं आबानी माझं लग्न करून दिलं होत. मला असं वाटत ह्या मुर्द्यानेच माझ्या नवऱ्याचा खून केलेला असावा. कारण माझ्यावरती जो प्रेम असलं पाहिजे तेव्हा माझ्या नवऱ्याचा खून केला मी विधवा राहावी असं त्याच्या मनात असावं. पण मी पण ह्याच्या संग खोटं नाटक प्रेमाचं करते आणि ह्याचा जर नाही घात करे ना तर माझं नाव रत्ना धुबीन जगाला नावच सांगत नाही. केलास का विचार? काय केलास? सगळा विचार केला. असं? मग काय तर आता शिल्लक काय ठेवलेलंच नाही. डायरेक्ट तुमच्या संग रजिस्टर लग्नच करून टाक. अरे वा काय बात आहे. मला हीच अपेक्षा होती रत्ना तुझ्याकडून. आणि बघ अगं अशा प्रेमामध्ये काय पाहिजे? काय पाहिजे मला काय सांगावं लागतंय काय? हे बघा नागेशराव आता आबा येतील तालुक्यानं. मग ते आबा आल्यावर आपल्याला काय देखील करता येणार नाही. याबद्दल तुम्हाला मी सरबत मागू का? छे सरबत आम्ही घेत नाही. घेत नाही? अहो सगळी माणसं घेतील तुम्ही घेत नाही म्हणल्यावर कमाला आहे. आम्हाला जमतच नाही ते. सरबत नको? नाही. कोको कोला? अरे कशाचा कोला आणि कोको कोला? थम्सअप? चांगलं काहीतरी दे ना. काहीतरी? होय. मग आणते काहीतरी. बसून घेऊ ना. बसून घ्या तुम्ही.
मीरा देवी घ्या घ्या तुम्ही, जास्त हाय गाईज करू नका आता। काय झालं? अगं रत्ना, अगं ही तुझा मदिरा घेत असताना हिची फार घाण आहे। घाण आहे ती? आहो नागेशराव पाटील, ही वस्तू घाण तेवढंच मासाला येतं ज्ञान असं म्हणतेस? ही घेतल्यानंतर ठीक आहे, या तुम्ही हाय गाई करू नका। अगं तुला लहानपणीच काय आठवत का? मला नाही बाई आठवत। अगं तू कशी गायची? आणि आज आज ही मदिरा पोटामध्ये गेल्यानंतर त्याची आठवण झाली। कशाची? अगं एखादी झक्काच अशी एखादी लावणी गाऊन दाखव। लावणी? तुमचे करमणूक करायचे का? बसून घ्या, ऐका।
आमचं आज तू मन जिंकल. मग काय तर? अरे मनच नाही जिंकलंस तर आमचं जीवन पार जिंकल. असं का? अरे ही मदिरास काय? अरे तुझ्या प्रेमासाठी हा नागेश वीस सुद्धा घ्यायला. वा वा वा. पण आता व्यवस्थित वीस घेतल्यानंतर नागेशराव मग आपल्या दोघांचा प्रेम कसा काय व्हायचा? वीस मी पचू शकतो. पचू शकता? पण हे बघा आता तुम्हाला जास्त झाली आणि तुम्ही काय इथं थांबू नका. आबा येण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला तुमच्या खोलीत नेऊन झोपवते. चला चला. फुल केलेला आहे. आबा येण्याच्या आत त्याचा नरडक कापून तिथंच पुरून टाकते खोलीमध्ये. त्याच्या ही कुणाला देखील कळू देणार नाही. लवकर गेलं पाहिजे. गावात काय तर कालवा कुत्र्याचा झाला बाबा. काय तर गावात वाईट गोष्ट घडली बघा. जाऊ द्या मला काय घेणं देणं. कुणाचं काय आपण पुढे बघत बसावं. रामराम मंडळी मला ओळखलं असेल. आता मी सांगितल्याशिवाय तुम्ही काय ओळखणार आहे मला. माझं नाव शंकर्या. आता माझं नाव शंकर्या कुणी ठेवलंय काय हे मला सांगता येत नाही. कारण ज्या वेळेस माझ्या आईच्या पोटात मी होतो त्यावेळेस माझ्या आईला माझा बाप कटवून कुठं बेपत्ता झाला त्याचा तपास न. आता मी जन्मल्याच्यानंतर मला कळत होतं तेव्हा मी अनाथ आश्रमामध्ये होतो. आता मास्तरनं तर काय शाळेची पायरी चढू दिली नाही. तर का? तर आम्ही अवगुणी होतो गुणी नव्हतो. एक दिवशी अशी भानगड केली त्या मास्तरीच्या खुर्चीचा मोडला पाय की मास्तरी इस्माती आलं तसं खुर्ची बसलं तसं टांगडं वासून खाली पडलं. मग जसं काय रागाला गेलं जसं मास्तर उठलं जी माझी पाठ लाल केली की आम्हाला त्या शाळेतनं पण हाकललंय आणि सगळं झालंय नुसता एकटाच बोंबलत फिरतोया. कारण मला आई नाही बाप नाही बहीण नाही कोण देखील नाही. लहानपणीच आई वडील वारले ते गावातच आपला मागून खाऊन जगलो या लहानाचा मोठा झालो. पण आता काय करायचं देवानं ठेवलं तसं माणसानं राहिलं पाहिजे. गावात बकरी मागून खातोय पण आता माझा विचार असा आता भांबडाई तंबड झालोय. अख्ख गाव विचार करायला लागलोय. लगा म्हणते ती रोज दोन चार बाकरीचा एका बसणीला मुडदा पाडतोय. ह्याला रोज उठून भाकर घालायची कुठली. मग आता मी देखील विचार केलाय आपल्याला कोण आण घालायचं नाही. कुठं तर जायचं कुठं तर आपला कामधंदा बघायचा. जावाव पण भूक लागली. या जातो एखाद्या बिचारी माऊलीला भाकर तुकडा मागतो खातो गासभर आणि नंतर माझी मी आज काम बघतो कुठं तर. 10-5 रुपयाचं गासन पण कामच करतो. झालं माझं काम. जिकडल्या तिकडं खोलीत कंप्लीट करून टाकलं. सारवून देखील काढलं त्या पर्शीवरच. कपडे भरलेले आहेत ते धुवून ती नदीनं जाऊन आबा येण्याच्या आत आपण स्वयंपाक करून तयार ठेवावा. लवकर जावावं नाहीतर आबा आला की ओळख येईल. लवकर जाते. आईला काय कोण गाठ पडलं नाही पण ती कोणतरी बिचारी माऊली दिसते. तिच्या डोक्यावर काहीतरी दिसतंय मला वाटतंय. नक्कीच ही राणामाळा चालली असेल. तिच्या डोक्यावर पाठी असेल आणि त्या पाठलीत पाठीत असतील या भाकरी. मग ही राणामाळ्यात निघालेली असेल. तिच्या हातापाया पड तू भाकर अर्धी कोर मागून घेतो राव. आण कलम यायचा टाइम झालाय. भूक लागली येऊ द्या. ओ मावशी ओ मावशी ओ मावशी ओ हे बघा ओ थांबा 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 यो का तुमच्या पाया पडतो पण मला अर्ध्याची भाकर द्या. मुडदा गाडला तुझा काय झालं? अर्ध्या भाकरीसाठी माझ्या पाया पडायला लागलास मुडद्या. पोटासाठी माणूस काय पोटासाठी तुला काय असं फिकल आहे का? नाही काय झालं आता? मी काय देवळातला देव आहे का माझ्या पाया पडायला लागला? नाही की नाही. देवळात जा होय. आणि देवळात जाऊन देवाच्या पाया पड म्हणजे तुला अर्धी भाकर तिथं देव देईल. आओ थांबा 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 थांबा. माणसाला जशी माणसाची माया येईल तशी लगेच देवाला माया माणसाची येत नाही. आज विचार करा तुम्ही देवाच्या देवळात कधी दर्शनाला गेलता का? नेहमी जाते. कुठल्या कुठल्या तीर्थ ठिकाणी जातात? अरे प्रत्येक ठिकाणी जाते. मोठ्या मोठ्या पंढरपूर आळंदी अशा मोठ्या मोठ्या शिरला तुम्ही दर्शनाला जाता. मग पहिल्यांदा जर तुम्ही देवाच्या दरबारात जाताना पहिल्यांदा दारात काय बांधलेलं असतं? घंटा असतो. घंटा असतो. आपण काय करतो? वाजवतो. घंटा वाजवतो.
देवाच्या समोर जातो, देवाच्या पायाला हात लावतो, काय असेल ती मनातल्या भावना आपण ती मनातल्या मनात बोलतो, परत इथून दुसऱ्यांदा एकदा घंटा वाजवतो आणि देवळातून बाहेर निघून जातो। मग काय ती देव आपल्याला आशीर्वाद देतो का? ती घंटा जी वाजवलेला असतो का नाही, ती देव त्या घंट्यातनं काय म्हणतो, आला तरी घंटे मारीन, गेला तरी घंटे म्हणून। बघा माणसाला जशी माई येईल तशी देवाला लगेच येईल का माया? पण काय रे, मी अशी म्हणते काय, तू काय डोळ्यानं आंधळ नाही की, हातानं लुळ आहे नाही, दोन्ही पायानं पांगळ आहे, धंदाकड दिसतो मूड द्या होय, तुला लाज नाही वाटत काम करून खा येत नाही का? कामाला कामाला कोण ठेवत नाही ती, व का बर, मी कुणाचं कामच करत नाही, कामच करत नाही, मग कशाला कामाला लावते? अयो आयतं बसून खायला देवरावर ठेवतील का? तसं न आता बाका, लहानपणापासून बाका मला कोणच नाही, मी आपला गावात जगलो, गावातल्या माझा सांभाळ केला, मला आई नाही बाप नाही कोण देखील नाही, बघा आई नाही बाप नाही, भूक लागली आज मी कुठे तर काम धंदा बघणार आहे, काम धंदा हा बघ बरं असू दे, तुला काम धंदा मी लावती बरोबर, आणि पोट भरून भाकर भी खायला लागली। आता कसं बोलला बरं सांगा, तुझं काय नाव? माझं नाव, माझं नाव शंकर्या। काय म्हणला? शंकर्या, शंकर, शंकर आईच्या पिपीत गणपती बसवला तुझ्या, एका रापट्यात हाकवीन, शंकर्या शंकर्या म्हणायचं, शंकर म्हणायचं नाही मला, शंकर्या म्हणायचं, शंकर्याच म्हणायचं, नाही तर मग आपलं डोकं नाही फिरवत आहे, मग कमालाय का हाय का, शंकर्या 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 हा, तुला भाकर खायचे, खायचे खायचे बर, भाकर खायला देते, तुमचं नाव काय? माझं नाव नको काय मला, आता लाजायचा टाइम हाय का ही, अहो तुमच्या वयात असताना मी पण लाजत होतो पण असा नव्हतो, मी 8-8 दिवस हागाय जात नव्हतो, काय बोलण्याचं आहे का तुला, काय वळण लाजून, असं लाजून असतं का? लाजून मी घरात बाहेर निघत नव्हतो, असं असं लाजून जा वाटत। तुमचं नाव काय? माझं नाव हा, माझं नाव बाया रत्ना, रत्ना, आता तुम्ही काय करता इथं? मी इथं काम धंद्याला धुना भांड्याचा धंदा करते। बर 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 बर, कुणाच्या इथं आहे तुम्ही? पाटलाच्या, पाटलाच्या वाड्या वाटत, मला पण काम बघा की तिथं, काम बघते की तुला पण, हे बघ शंकर्या काय तुला काम लावते, पण माझं नाव विचारलं तू आणि तुझं बी नाव विचारलं मी होय, पण काय रे शंकर, शंकर्या हो थांब थांब, लगी दगडाकडे जाते नाही का, शंकर्या म्हणायचं आपल्याला, तुझं डोकंच फिरतय शंकर्या म्हणलं, शंकर म्हणलं की तुला पोट भरून खायला घालते, पण मी कपडे धुवून येते, मी तुझी कपड्याला घाण दिसत्यात मला बघू ना तुझं, माझी तर काय, माझी कपडं कशाला उघडून येतात? अरे बाबा मी पण एकटीच आहे, मला आई नाही बाप नाही भाऊ नाही नवरा नाही कोण देखील नाही, मी एकटीच आहे, हे मग माझ्या वाणी जाय, माझ्या वाणी मला पण कोणच नाही, आई नाही बाप नाही बायको नाही नवरा नाही, तुला नवरा असतो का? नाही नाही मला पण कोण नाही, बघा नाही नाही, पण तू पण गरीब मी पण गरीब होय का नाही, मग हे कपडे लय तुझी घाण झाले ती, मी कपडे धुवून येते, तोपर्यंत तू इथं थांबायचं कुठं हलायचं नाही, कशाला उभं कपडे माझी देताया बाका, कशाला योका नका एवढं या बाका, घाय करू नको, रत्ना मला वाटतंय तू खाटकाच्या दुकानात होती काय की बोकडाची कातडी काढायला, असं कुठं कापडं काढणार जीव गुठमळला होता की माझा, अरे मला गाव गावन चिट्टे येतात माहिती का तुला, येत असतील कुठं गेली तिला बोलवून आणा कपडे काढायला, बरं आता तू भे लागलास माझ्या कपड्यासाठी, पण हे बघ तू कापड धुवून आणला, पॅन्ट नग बाबा, पॅन्ट नग आतन काय नाही नको बाबा, आणि ती जर प्रदर्शन तू जर बघितलं तर बेशुद होऊन पडशील, बघायलाच नको, हा तू असं कर आता काय, मी कपडे धुवून येते, पण कपडे धुवून आणती माझं पैसे नाही तर कपडे धुयाला, किती येणार शंकर्या तू का बावळटवाणी बोलतोय, अरे तू पण गरीब होय आणि मी भी गरीब आहे, काय 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 का नाही होय, आणि मग मी काय तुझे पसणे जास्त घेणार आहे का, पैसे नसले तरी चालतील, मग शर्टाची धुलाई उपरण उपरण आणि उपरण्याची धुलाई शर्ट, ए दे जायला लवकर ये बघा, मी तर थांबतोय मला भूक लागली, ये ये लवकर आईला बिचारी माऊलीला माया आली हो, माझी कापड धुयानी बिगर पैशाची धुन आणती म्हणली,
जाऊ दे आता येईल दोन. आणि ती काय म्हणली, पैसे नसलं तर चालतेली. ती काय म्हणली, या शर्टाची धुलाई उपरण आणि उपरण्याची धुलाई थांबा, शर्टाच्या बदलीवर उपरण गेलं आणि उपरण्याच्या बदलीवर शर्ट गेलं, मग असाच बोंबलत मी उघडा फिरायचो आहे काय? नको बाबा माझी कापडा आण. मला सांग, पैसे नसले तर चालतील म्हणली. शर्टाची धुलाय आणि उपरण्याची धुलाय शर्ट. मग मला सांग, शर्टाच्या बदली तू उपरण घेतलं, उपरण्याच्या बदली शर्ट, आणि मी असाच उघडा फिरायचो आहे आई बापाला माती देऊन आली. काय म्हणतो तू? काय नग, माझी कापड देतो ह्याचीच नाही माहिती. काय झालं आता? माझ्यासारखी डेंजर बाया गावात नाही, सर्वेला माहिती आहे. माझा नाद करायचा नाही, नाद करायचा नाही. माझी कापड द्यायची. माझी कापड घेतली ती? कापड घेतलेली. कोणी घेतली? तू घेतलेली आहे ती? बोलायची कापड घेतलेली आहे ती? माझी कापड द्यायचं नाद कर. काय म्हणला? माझी कापड कपडे कापड तुम्हाला कपडे पाहिजे. जास्त आगाऊपण जर केला तर तंगड म्हणून घोंगड्यात भरीन भेटिया. मी पण आता जातो पोलीस स्टेशनला, तुझ्या नावची कंप्लेंट देतो. काय म्हणून? आ साहेब, मी वयात आलो नसताना या बाईने माझ्या बलात्कार केलाय. तू जर खऱ्या बापाच्या पोटचा असशील ना असा मैदानात निघ, दाखव ती माझा शिस्ता. अगं तू पण खरी आई बापाच्या पोटच्या असशील ना तर अशा आधारात ये की दाखव तू फकड्या माझ्या. तू मावळा काय काय तिच्या नादाला लागायचंय? आला बरोबर त्याला हिरून ठेवलाय किती तक्यायची. जाऊ दे, हे ज्या नादाला लागून जमत नाही. आपलं कपडे धुवून यावावे पण मला माघारी येतोय. काय खेळ मूर्ख, गेलं पाहिजे. आबा येण्याचा टाइम झालाय. ती एकलय मला मोठं भ्याबाच. इकडून तिकडून आलं की डबा सारखा डबा वाळून गेली. मी डबा देऊन देऊन पण बाय काय कुठली गाडी कुठला आणला नाही. जावा व रानात जायचं आहे, पिरणी करायची अजून. उघडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. आईला ही पदर दाना तारून घोडा उडवून घेतलाय. हिला जर भाकर मागटली नसती तर हिनं चांबड काढलं असतं का अंगाच? पर नाही, जरा ही चॅप्टर दिसते फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. जरी ही चॅप्टर असली तर मी पण फकडे हेलिकॅप्टर आहे. कसंही जे आईच्या वट्यावर उतरायचं ते मला चांगलं कळतंय. खऱ्यानं जातून पोलीस स्टेशनला हिच्या नावची कंप्लेंटच देतो. उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नोकरी 16 वर्षी पोळी आहे. 12 वर्ष झाले ही नोकरी लागली पण जोडीला जोडीदार असा मिळाला. कामाला म्हणलं तर कधी कधी, पैशाला म्हणलं तर माझ्या बी आधी. अजून त्याचा काही तपास नाही. कुठं गेलाय कुणाल ठाऊ? येईलच तो आता. हो नमस्ते सर. अरे अरे नमस्ते. काय चाललंय? बरेच चाललंय. तुमचं कसं काय चाललंय? बरंच आहे. तुमचं कसं काय? तुम्हाला काय ड्युटीचा टाइम फ्रेम माहित आहे का? हो. मग पेपर वाचत बसलो होतो. पेपर काय? बातमी महत्वाची होती का? हेडिंगलाच बातमी होती. काय? पुणे सोलापूर रोड ट्रॅफिक मुळे आजारी पडला. फॉरेन वरनं डॉक्टर बोलवले पण रोड खात्र देत नाहीत डॉक्टर जगतेले म्हणून. अशी कुठं बातमी असती का? अहो संचारला आम्ही बातमी पहिल्या पानावर वाचली. अहो बातमी दुसरी वाचली का तुम्ही? दुसरी कुठली? सकाळला? नाही वाचली. कोकाट्याच्या म्हशीला टीबी झाली. अरे बापरे. डॉक्टरनं सलाईन लावली, म्हैस दुधात उतरली. दुधात उतरली? काय झालं? हो शाने, मला वाटतंय जरा तुम्ही वशिल्यावर भरती झालेला दिसता. आणि तुम्ही का पैसे देऊन झाला काय? अहो म्हशीला कुठं टीबी होती का? आणि मग ट्रॅफिक मुळे रोड आजारी पडतो का? दोघांची बराबरी झाली. म्हणजे अशी मला काय माहिती पाहिजे. दादासाहेब फौजदार नवीनच आले. हो. त्यांचा आपला परिचय कमी आहे. तेव्हा आपला जर हालगर्जीपणा ऑफिस मध्ये दिसला हो तर आपण दोघं सुद्धा डिसमिस होण्याच्या मार्गावर आहे. तर साहेब येतील
आणि साहेबांना जरा आपण समजावून सांगायचं, चांगलं बोलायचं. तेव्हा ऑफिसात मी तीव पर्यंत आपण थांबू इथं. हो हो. काय हो 192 काय चाललंय? नमस्ते साहेब. नमस्ते. अगदी वेळेवरती हजर झाला. टाइम झाला म्हणून. टाइम झाला म्हणून वेळेवर आलो असं नाही का? तरच आपण किती वाजता येता? आज 8:30 येतो साहेब. मग आज किती वाजले? 9:35 गुंठे झाले. ओ शारे, 9:35 गुंठे? 9:35 झाले. एवढा लेट होण्याचं कारण? निघालोच होतो, युनिफॉर्म चढवला, ऑफिसला निघालो, वाटत ऍक्सिडेंट झाला मोठा. कशाचा? सायकली खाली रेल्वे सापडली. सायकली खाली रेल्वे सापडली? हो साहेब. सुट्टीत आहेत का आपण? मग काय, आता मी बेशुद्ध झालोय का? नाही, मला वाटतं तुम्ही दारू पित असाल. खुशाल म्हणतो सायकली खाली रेल्वे चेंजल. तसं नाही, माझं येण्या जाण्याचं वाहन सायकल. मग आता ऑफिसला निघाल्या टायमाला माझ्या मंडळीनं म्हणले की 2 घास जेवूनच जावा तुम्ही. बर, ठीक आहे म्हणलं. सायकल भिंतीला टेकवून ठेवली. हो. आणि जेवण करत बसलो तेवढ्या वेळात माझ्या लहान पोरानं सायकल खेळायला सुरुवात केली. बर, आता त्याच्या हातून त्या सायकलचा ब्रेक तुटला साहेब. असं काय? आणि वडील रागावतेले अशा कारणामुळे त्या मुलानं न माहिती होता नेलेली सायकल तशीच आणून टेकवली. बर, माझं जेवण उरकलं आणि मी ऑफिसला सायकलीवर बसून निघालो. मग टेकावर घर आहे, उतार लागला, सायकल जोरात निघालेली. निघाली. पुढे रामा कोतवालाचा पोरगा दशरथ नावाचा. बर, 5-4 वर्षाचा खेळत बसला होता जत्रतली प्लास्टिकची रेल्वे विकत घेऊन. हा, म्हणजे तो मुलगा खेळत होता. हा. मग तो खेळत असताना माझं लक्ष गेल्यावर मी ब्रेक दाबून सायकल थांबवावी म्हणलं, पण सायकलला ब्रेकच लागला नाही. असं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं गाडी आपली ब्रेक डाऊन झाली. पोरगा तर वाचवला पाहिजे. वाचवला पाहिजे खरं. पोरा मोठ्या मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली मी. बर, सायकलीवर. बर, मग पोरगा गेला, पण माझी सायकल त्याच्या रेल्वेवर आदळली. माझ्या वजानं सायकलच्या धडकीनं रेल्वे चुरा झाली. पोरगा लागला रडायला, त्याची समजूत घालत बसलो होतो. म्हणजे ती प्लास्टिकची रेल्वे सापडली ती म्हणला होता काय? मला काय वाटलं? हो, आम्हाला वाटलं मोठी रेल्वे गाडी. आम्हाला वाटलं आम्ही दोघंच येणार काय, म्हणजे मी पण येणार म्हणा की? नाही साहेब, मी म्हणलोच नाही तसं. आता काय शिल्लक ठेवलं तुम्ही? तुम्ही म्हणून घेतलंय. तुम्हाला वेळ काय झाला? उशीर झाला म्हणून टाइम झाला. उशीर झाला म्हणून टाइम झाला? तुमच्या एकच झालं ते. म्हणजे असं निघालं होतं, पण जरा गडबडीत काय झालं, मुलगा माझ्या मागे रडत लागला होता. मग आता मुलाला काय सांगून उपयोग आहे का? कसं आता पैसे मागितल्यास पैसे कुठलं द्यायचं? द्यायचं. पगार झालेली होती, 100 नोटा होत्या. पोराच्या हातात कस काय देता नोट? मग हळू टाकली म्हणजे कस काय करायचं? मग 8 आण्याची आदली खिशात होती, 50 पोर पुढे फेकलं. म्हणजे त्या मुलाला 50 तुम्ही दिलं? दिलं. पोरग जसं खेळत आलं तसं ती 50 उचललं असं त्यानं तोंडात टाकलं ना. अरे अरे, तोंडामध्ये आणि गाडी तिशी गेलं ना. अरे अरे अरे, मग म्हणलं पोरग मरतोय, पोरग लागलं तडफड तडफड करायला. अरे मग काय केलं? मग म्हणलं काहीतरी इलाज करायला पाहिजे. घाबरून गेलो, पोरग मरत होत. मग घाबरून गेलो, पळत गेलो, असं पोराच्या खांद्यावर बसलो ते दवाखान्यात. पोराला खांद्यावर घेतलं, खांद्यावर दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेले की पोरानं डॉक्टर साहेबाला तपासलं. हो शाने, अभ्यास करा. पोरग मरत होतो, घाबरून गेलो. म्हणजे डॉक्टरने त्या पोराला तपासलं? हा, कुणी तर कुणाला तपासलं. घाबरल्यामुळे डॉक्टरनं पोराला तपासलं. हो, एक जुलाबाची गोळी दिली, जुलाब झाला नाही. डॉक्टर पोराला डॉक्टर ने दिली. हा, मग आता जुलाब झाला नाही म्हणल्यास पोरग मरतय म्हणलं. मग दुसरी गोळी दिली, जुलाब झाला नाही. जुलाब झाला नाही. तिसरी गोळी दिल्यानंतर जुलाब पोराचा झाला. हा, पण भांडण काय घडली? काय 8 आणि 3 बंद गेलं होतं. गेलं होत. त्या गोळीमुळे काय झालं? 5 आणि बाहेर शटकलं, 3 आणि मध्येच आहेत. आणि 3 आणि मध्येच आहेत. आणि ते डॉक्टर म्हणले हो घ्यायला. म्हणजे तुम्ही गांजा वडल्याला दिसताय. जाऊ द्या साहेब, गाडव त्याच्या काय नादाला. गाडव का? मी गाडव? नाही, यो गाडव. हा, त्यो गाडव असं तुम्हाला सांगितलं. हो, अरे कावा काय बोलावं, कुठं वागावं, कुठं वागावं, काय पाहिजे? अक्कल पाहिजे मुरका. भास काले मला म्हणला, भास काले इकडे, भास इकडे. नाता मारू का? काय करताय? त्याच्या तोंडात मारू का? आपण हात माझ्याकडे केला होता, मी वळायला लागलो होतो. एखादी इष्टी वळली असती नाही? जागा कमी असल्यामुळे मला वळता येईना, रिवर्स जास्त पडायला लागला.
अरे मुर्खा त्या बघ काय काय म्हटलं अरे मग गुंड त्या आज झाले काय म्हणतात काय ते म्हणतो एकादशीला अंडी खाऊ का अंडी चालतात का गारवा मला अंडी खायला काय तिथं तुला नारळ नालाय भास खाली पाहिला नारळ खातो काय अरे नारळ हिता भास हिता मूर्ख कुठला अंडी मागतो अंडी मागतो अंडी खायला काय सत्यनारायणाची महापूजा आहे काय महापूजा आहे सत्यनारायणाच्या पूजेला अंडी खातात वा कोणचं खात्यात हे सुद्धा साहेब माहिती नाही तुम्हाला बोलता पुढे पुढे सत्यनारायणाच्या महापूजेला अंडी चालतात का नाही वर्षात असल्यास खातात भानगड काय भानगड भाजी अशी तो जे आपण काल आरोपी आणला होता हा त्याच्याबद्दल काय केलं सोडून दिला सोडून दिला म्हणजे त्या जेलला नेऊन सोडून दिला हा महा गुन्हेगार आहे तो त्याच्यावर चांगली नजर ठेवली पाहिजे ते काय बोललं नाही आपल्याला तसं म्हणला नाही पण साहेब गुन्हेगार आहे म्हणून अरे बाबा गुन्हेगार कधी सांगतो सांगणार वडिलांना सांगितलं होतं का अरे माझ्या वडिलांचं काय इथं नको बोबा मी थोडी विश्रांती घेतो ठीक आहे जर कुणी आलं तर माझ्या परवानगीशिवाय आत्मती पाठवून देऊ नका हरकत नाही साहेब बसा ओके बस रे कुणी आले तर म्हणले पाठवून देऊ नका अरे तसं नाही बाबा त्यांचं सांगणं बरोबर आहे अरे बरोबर आहे पण या वेषांतर करून कोण गुन्हेगार पण येतो एखाद्या वेळेस ते गुन्हेगार आला तर बरं झालं एखादी कुत्र्याची कळवंड आली तर ते नाही सोडायचे ते सोडायचे नाही घराकडे ताणून न्यायचे इकडे बस साहेब बरे आहेत बरे आहेत जरा म्हणजे नोकरी द्यायचं काय बोलू नका साहेब आगाव बोलताय तुम्ही आगाव बोलू नका काय आराध्याकड तुंतुण मागतय आराध्याकड आहे पीठ मागा यायची म्हातारी गेली जोगव्याला वाजवाय ऐक ना तुटलंय तुटलंय काय तुटलंय काय मागताय तू काय म्हणतोय तुम्ही काय सांगताय अरे मी इकडे म्हणालो गिरायक आले मग काय तोंड नाही काय तुम्हाला तुला काय वाटलं मला वाटलं असं करताय तो म्हणलं काय तर 100-200 खटकाव मला 100 वाटलं खाऊ दादासाहेब आहेत का नाहीत कुठे गेलेत कुठे गेले बी नाहीत काही रजेवर आहेत का रजेवर बी नाहीत सुट्टीवर गेले असते सुट्टीवर बी नाहीत आत नाहीत म्हणायचं नाहीतच काय लग्न कार्य काहीच नाही कुठं आहेत कुठे खुर्चीवर बसले काय माणसं आहात तुम्ही तुम्ही काय कणस आहे काय अरे आत नाही त्यांनी सरे आता म्हणतो खुर्चीवर बस मग साहेब असल्याशिवाय आम्ही ऑफिसात दिसलो असतो का त्या साहेब काय नांगरावर गेलेत काय काय सांगायचंय त्यांना त्यांना सांगा हा तुम्ही कोण अरे सांगत होतो माही की नाही माहित नाही म्हणून म्हणलं जरा हैबतवाडीचे पोलीस पाटील आबासाहेब अरे 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 बापरे काय खोड करून आलाय का आमचे ते मित्र आहेत कायद्या पुढे मित्रां फित्रां काय चालत नसत नाही त्यांनी होऊन ऑफिसात कोंडून टाकेल सांगतो त्यांना सांग लवकर साहेब काय हो साहेब अहो काय झालं भानगडी करून आबाजी पाटील बाहेर आला भानगडी करून अहो शाणे भानगडवाडीचे बोंबला आबाजी पाटील आले भानगड करून भानगडवाड्याचे पोलीस पाटील आले हैबतवाडीचे हैबतवाडीवरून आले असं आहे का मग त्यांना पाठवून द्या ए त्यांना पिटवून घ्या काढे पिटी काय करताय पिटवून देतो अहो पिटवून द्यायला सांगितलं नाही आत्मजी पाठवून द्या बोंबला अरे इकडे गे पाठवून द्या म्हणते त्यांनी पिटवून द्या काय म्हणाले दादासाहेब शिराक घुसा घुसा म्हणजे बोलवले असे का नमस्कार पाटील बरे दिवसातून आलात काय काम काढलं होतं आमच्याकडे दादासाहेब आम्हाला माहिती झाली हो की तुमची साताऱ्यावरून बदली आपल्या तालुक्यावर झाली होय बरोबर आहे पाहुणे आहेत काय घ्यायचे बोला काय काम काढलं होतं माझ्याकडे भरपूर दिवस झालं आपली गाठ भेट नाही होय अहो एका वर्गात आपण शिकलो बरोबर आहे आता तसं तुमच्या वाड्यावर याचं आम्हाला काही जमणार आहे का नाही बरोबर म्हटलं डायरेक्ट आपण ऑफिसला जावं बोललं
बर बोला तर म्हटलं ऑफिसला जावं आणि छोटीशी कामगिरी पण घेऊन आलो. ते कोणती हो? अहो आमचा मुलगा नागेशराव नाही का बर मिलिटरीमध्ये कामाला होता आणि लग्न त्याचं लग्न ठरवलं बर त्यासाठी त्याला 2 महिन्याची सुट्टी काढून बोलवला. हो हो गेले 15-20 दिवस झालं अचानकपणे बिगर न काय सांगता घरातून निघून गेला बर. आता मी असा माणूस मला गावाचं सर्व काय पाहावं लागत बरोबर आहे तालुक्याला जावं यावं लागतं. अहो मग कुठतर तपास काढायचा का ना पटकिना. म्हणजे तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं की तुमचा मुलगा नागेश हा 15 दिवस झालं घरातून बेपत्ता आहे. होय ना. कुठला काही निरोप नाही काही नाही. मग तुम्ही पै पाहुण्याच्या इकडे चौकशी केली का? अहो दादासाहेब आम्ही सर्व पाहुण्यांच्या जवळ जाऊन आलो. बर आमच्या नोकरा चाकरांना सुद्धा पाठवलं. कुठे तपास लागला नाही? पण नागेशरावचं कुठेच नाही. साहेब मला बोलायला थोडी परवानगी. बोला 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 ना बोला. लागल तपास कुठे? 2 ठिकाणी बघितला पाहिजे. कुठे ते? वारुळ किंवा वारुळातलं बीड. शहाणे तू काय नाग आहे का? मी हे काय म्हणले? अहो यांच्या मुलाचं नाव आहे नागेश पाटील. बोमला मला वाटलं नागच. असं कान फोडलं पाहिजे दादा. साहेब मग ऐकायचं कस? पाटील तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं की तुमच्या मुलाचा शोध आमच्या पोलीस स्टेशन मार्फत व्हायला पाहिजे. ठीक आहे काळजी करू नका. तुमच्या मुलाचा शोध घेण्याकरता या दोघांना पुढे पाठवत. असं ना. हो पण आमच्या बंदोबस्त हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था ठेवा. म्हणजे जा खाण्यापिण्याची. खाण्यापिण्याची म्हणजे? म्हणजे जेवण. हा हा जेवायचं झालं नाही पिण्याचं काय? पाणी खारा यांच्या विहिरीला हापशाचा आणायला हवा. का दारू पिताय तुम्ही? साहेब आम्ही दारूवाल्याच्या मौतीला सुद्धा कधी जात नाही. दारूवाल्याच्या मौतीला जात नाही? जात नाही. त्याच्याबद्दल? पिऊन पडलो म्हणजे उठाही येत नाही. मग कशाला झालो होतो? म्हणून तर आम्ही कानाडोळा केलाय. पाटील या आपण काळजी करू नका. यांना पाठवले त्या दोघांना लवकर पाठवून आलो म्हणून समजा. येतो म्हटलं कुशा. पहिलं का आमचे जीवाचे जीवलग मित्र आहेत पाटील. होय आणि त्यांचा मुलगा घरातून बेपत्ता होणं म्हणजे काहीतरी विचित्र गोष्ट. विचित्र गोष्ट घडली असावी. घडली असं याकरता तुम्हाला त्या वाडीत जाऊन चौकशी घेतली पाहिजे. अहो साहेब आमच्यावर उधारी आहे तिथली. उधारी? जत्रा तर आम्ही परवा नाही का काहीतरी कपडे घेतली होती. ती दुकानदार हटकतोय. पगार आमची नाही अजून. बरोबर आहे. आम्ही पगारीचंच वायदा करतोय. पण तुम्हाला या वेशामध्ये जायचं नाही तिथं. काहीतरी वेशात तर केलं पाहिजे. मग चालेल. कदाचित नागेशरावचा खून झाला असेल. माझा तर अंदाज तसाच आहे. या करता तुम्हाला काहीतरी वेशांतर करायला पाहिजे. करू वेशांतर करा. तू काय करतो रे? मी असं करतो. हा मी लुगडं नेसतो. बा आणि ज्या साईडला बायास बाहेर जातात संडासला त्या ठिकाणी मी बसतो बिडी वडत. बिडी वडत म्हणजे सारं गाव पोलीस स्टेशन कडे आलं पाहिजे. बिडीची तलप असल्यामुळे देण्यात आलं. तिथं बसतो मी. मग बाया माणसं काय करतात? कुठले बी गप्पा लघवीला म्हणा बाहेर त्या ठिकाणी गेलं म्हणजे ते बाया माणसं गप्पा करतात. दुगी असले म्हणजे गप्पा करतात. फलाने आता खून झाला बिस्ताने आता असं झालं म्हणतात का नाही? एका बायाला जर माहित असेल तर ती दुसऱ्या बायाला सांगितल्याशिवाय राहत नाही. तिला म्हणते तू सांगू नको बरं का? ती तिला तशी सांगत असते. मग हे असं काय खरं नाही साहेब. मग यांचं आहे का? मीच जातो आता. तुम्ही काय करता? मी गुरुवाचा खून करतो आज संध्याकाळी. हा गुरुवाचा खून करा आणि तुरुंगामध्ये जाऊन खडी फोडत बसा. मला मी त्याच्यात घेतो ना. आम्हाला घेतो ना. तुमचं नाव घेतो. मी जातो. हा आणि त्या महादेवाच्या मंदिरात गांजा वळत जुगार खेळत काय मंडळी बसत असते बर त्यांना काहीतरी मी दमदाटी करून पुरावे काढून घेतो. ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्ही काय करता? मी सुद्धा काहीतरी विचंदर करून तुमच्या वाटोपाट हजर होतो. तुम्ही असं करा. काय करू? गोसावी बना आणि रोज 5 घरं मागा. पीठ आमच्या घरी नेऊन द्या. पीठ आमच्या घरी नेऊन द्या. म्हणजे आपलं घर चालेल. ऐकलं आहे का तुम्हाला? तुम्हाला बी परमिशन मिळेल. आता तुम्हाला तिकडे जायचं आहे. जीप काढा. जीप काढू काढा. मी ना. हो शाले घेऊ का? काय केलंय? आत घेऊ का? पहिलं अति म्हणले ना जीप काढा. अहो तुम्हाला कळत नव्हतं तरी यांना तर विचारायचं. काय उगव कायदा आता भरती झाली काय कळत नाही तुम्हाला? मला तर विचारायचं. अहो यांना विचारायचं.
बर तुम्ही सांगा कस काय तुम्ही शाणी माणसं आहे तुम्ही जिपकाडा ही जास्त निघाली जीवाला काय शरम वाटती का तुमच्या का त्यांनी थोडी जीप काढली तर तुम्ही इतभर जीप बाहेर काढली मला वाटलं कमी काढली म्हणून रागाला गेलाय तुम्ही म्हणून राहिलेली समजीच बाहेर फेकली मी अहो तोंडातली जीप काढायला सांगितली नाही मी तुम्हाला आपली जीप गाडी पगार लांबल्यावर टायर इकून खाल्ला साहेब पंक्चर वाल्याने इकला पंक्चर काढायला टाकला होता मग आता कसं जायचं मोटरसायकल आहे मोटरसायकल पण मोटरसायकल चालवत नाही मी साहेबांचं ऑपरेशन झाल्यापासून हे चालवलं ना तुम्ही चालवता मला चालू करून द्यावी लागते परत कपडे नेऊन ठेवावी लागते नाही नाही असं करा काय करू पाय फ्रॅक्चर आहे नाही नाही तू पुढचं एक टायर घे मी साहेब मागचा टायर घेतो आणि तुम्ही साठ घेऊन पुढं पळात वर पुढं पळात वर चला चला गावना गाव हुडकलं पण नाही पोलीस स्टेशन गावलं मला पण साहेब बंदोबस्ताला गावात आलेत म्हणून कळालं आबाच्या वाड्यावर आहे ती म्हणून जातो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो आणि नंतरच कापड ते शिवाय मिळायची नाही त्या आज रविवारचा दिवस आहे काय साहेब मी गैरहजर राहिलाय आज सुट्टीत कशात येतात मी बी आत्म दरवाजाला कडी लावतो आणि निवांत ताणून देतो मला बी जरा कंटाळाचा आलाय ऐक बाबा साहेब तर हायत साहेब ओ साहेब ए साहेब कवाजी कवा हाक मारतोय साहेब तुम्हाला मी गाडवा आळ्या मारत होता काय हाक मारत होतो हाक मारत होता कोण रे काय भानगड आहे तुझी माझी भानगड म्हणजे माझी एका बाईन गावातल्या कापड काढून घेतली तिला मी म्हणलं पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या नावाची कंप्लेंट देईन तर मला म्हणते पोलीस स्टेशनच्या पड्याल जा पड्याल काय मी पोलीस स्टेशनच्या माग बसत असतो काय भीतीला धरून तसं नव्ह बाय तिला उकरा ठायू अरे बाय तशी आहे का तू माती देऊन आला आहे बापाला नाही नाही कापड काढून घेतली त्या बाई बाय आपल्या गावातले का हा बर काय हरकत नाही मग तुझं काय मत आहे तर असं करा माझी कंप्लेंट घ्या काय हरकत नाही आज रविवारचा दिवस आहे हा तू एखादी वही आणि पेन विकत आणतो का कागद आहे माझ्याजवळ भज्याचा देऊ का अरे भज्याच्या कागदावर कुठं असतं काय अर्ज लिहावा लागतो मी सांगल तस तुला बोलल तस तू सांगायचं काय झाले हो साहेब माझ्याच नावावर कंप्लेंट घेतली होती तुझं नाव बाजूला राहिलं हा तुझं नाव काय सांग माझं नाव शंकर या शंकर शंकर शंकर्या म्हणायचं मला गावात शंकर्या म्हणते शंकर्या काय उद्घाटन झालं ऑफिसच मला शंकर्या म्हणते ती गावात शंकर्या इतक्या दिवसाची पगार आज झाली माझी जरा चक्रम दिसतोय मला वाटतं पण अशा माणसाकडनंच आपण काहीतरी पुरावे काढून घेतले पाहिजेत राग आणून जमणार ना शंकर्या कोठून उभा राहा हे घे हातात समजदार दिसतोय त्याच काय ओळखलं अहो गावात आख्या 10 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मला शंकर याच म्हणते दिवस म्हणणार ना ऐका ना आता कळालं का मलाच कळालं शंकर्या शंकर्या तुझ्या बापांचं नाव काय बापांचं नाव हे बापाचं नाव काय बापाचं नाव भेंकर्या शंकर्या आणि भेंकर्या यमक बास यमक अरे काय बैलाची नाव आहेत का माणसाची नाव आहेत यमक 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 यमकला यमक आले शंकर्या भेंकर्या आणि आडनाव खाण पिऊन ढंकर्या शाना दिसतोय का माझा बाप शाना होता हा शंकर्या खाऊन पिऊन ढंकर्या
आणि तुझं गाव रे निरगुडवाडी. निरगुडवाडी कुठं आली? निरगुडवाडी वड्यावाड्याने. वड्यावाड्याने कुठल्या तालुक्यात आई? मुगली इरुंड. मुगली इरुंड तालुका. मुगली इरुंड हे कुठं आला? हे कुठं आला? वडापूर पशी. वडापूर जिल्ह्यात? तू गावाची नाव सांगतोय का झाडाची नाव सांगतोय? तुम्हाला सांगितलंय का साहेब? मला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, कोण नाही. माझा जतन मला गावातले केलं. अरे अरे माझा वेळ घालवला. त्या बाईनं माझी मायानं कापड काढून घेतलेली. काय म्हणले तुला? हे बघा तुमच्या पाया पडतो तेवढी कापड घेऊन द्या माझी. तुझी कापड मिळतील पण तिच्याकडे मला यावं लागेल. मग आता कशाला लिहून ठेवून घ्या? मी तुम्हाला घर दाखवतो की काय हरकत ना. घर माहित आहे ना? काय घर माहित? चल रे पुढं या माझ्या मग. आणि भेऊ नको. हे बघा ही घर आहे बघा तिथ. काय नाव आहे तिचं? रत्ना. रत्ना. हे रत्ना कोण आहे? इकडे इकडे इकडे. रत्ना. अरे वा. अगो बाया साहेब तुम्ही आणि इकडे कस काय येणे केलं गर्वेच्या घरला? रत्ना म्हणजे तुला अजून माहितच नाही म्हणायचं. मला काय माहित असणार? अग तुझ्या पर्यंत मी का आलो? अहो कधीच येत नाही ना. आज येण्याचं कारण काय? त्याला ओळखलं का? त्याला? अजिबात त्याला मी ओळखत नाही. तोंडात पाय घालीन तोंड चुरा करेन आणि तसच मी पण ओढत नाही तुम्हाला. ठाक मुरका. तुझ्या नावाची कंप्लेंट आली माझ्याकडे. काय म्हणता? तुझ्या नावाची कंप्लेंट दिली आहे ना. बघितलं का? अशी कपटी माणसं असतात बघा. एकटी बाई माणूस गाठली की काहीतरी तिच्या नावाची. आयशे पदव साहेब कापडे घेतले. तुम्ही जरा तिला दाबून बोला. दाबून बोला म्हणजे वरडून गाव गोळा करू दे तिनं. दाब देऊन दाब देऊन बोला. रत्ना तुला बऱ्या बोलानं सांगतोय. तो माणूस तुझ्यावर आपली क्षण घेतोय का? खरंच आहे. खरं काय असेल ते मला सांग, नाहीतर म्हणा खोलीत नेऊन तुझ्यावर रिमांड काढील. हो हो याच बरोबर आहे साहेब. मी तुम्हाला सर्व खरं सांगते. वा. पण ह्याला पहिला बाहेर घालवा बरं. शंकर्या. बोला साहेब. तो बाहेर जा. तुझ्या कपड्याचा आम्ही तपास सुरू केलाय. काळजीच करू नको. बघा तुम्ही पांढरंग भेटलाय मला आणि तू मला विठ्ठल भेटलाच. साहेब तुम्हाला सर्व खरं सांगते. पण ह्या बद्दल तुम्हाला मी सरबत आणू का? सरबत मी उन्हाळ्याचा पेत नसतो. कोको कोला? कोको कोला पण घेत नसतो गरम असते म्हणून. थम्सअप पाहिजे? नाही. मग थोडीशी दारू घेता? चुप. असा ड्रेस अंगावर असताना दारूचं नाव काढतीस? चुकलं. आण थोडीशी असली तर. हे घ्या. काय झालं? वाकड तोंड करायला? जास्त घाण वाटते मला साहेब. जेवढी वस्तू घाण तेवढं माणसाला येतं ज्ञान. बा काय घेतल्यानंतर? काय हरकत नाही. तुम्ही घ्या आणि आता घरी जावा. आणि परत उद्या 10 वाजता नक्की या. बघा अहो खरंच काळजीच करू नको. मला थोडं काम आहे. बर 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 ठीक आहे ठीक आहे. थोडीच घ्या बर का जास्त होईल. आता कसं साहेबाला मी आयख्या दावणीला आणून बांधलं. कुशाल तिनं दारू पाजली. उद्या 10 वाजता प्रेम कराय बोलवले. पर्यंत नाही जम उद्यायचो. जातो आणि त्यांच्या जोडीचं साहेब आहे त्यांच्या कानावर घालतो ही गोष्ट. बराच टाइम झालाय. जोडीदाराच्या अगोदर हजर झालोय आज. ओ नमस्ते साहेब. नमस्ते. काय भानगड आहे? काय कपडे काय नाही बघा. ती माझी कपडे घेतली ती गावात रत्ना म्हणायची बाय आहे तिनं. आज 4 दिवस झालं साहेब मी उघडा फिरतोय तुमच्या पाया पडतो तेवढी माझी कपडे घेऊन द्या. म्हणजे अन्याय झाला का तुझ्यावर? नाही तर काय. गरीब माणूस दिसतो. तुझं नाव काय? माझं नाव शंकर्या. शंकर्या. बापाचं नाव? व्यंकर्या. माझं नाव? खाम पिऊन ढंकर्या. अरे बापरे अवघडच नाव आहे मग तुझं. होय म्हटलं. काय काय असणार? तुझं काम करतो मी. होय. पण पैसे किती देणार? आता कापडासाठी उघडा फिरायला लागलो मी पैसे कुठलं द्यायचं? मग काम होत नाही तसं. काहीतरी पैसे द्यावं लागतं साहेब. तुम्ही उद्यावर आहे म्हणजे बरं. खरी गोष्ट आहे ना हे? होय म्हणले. माझ्या बरोबर घरमाला चालू या. माझ्या कशी काय
झाक मारा. काय नाव आहे तिचं? रत्ना. 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 हा. ए रत्ना. कोण आहे? अगो बाया साहेब तुम्ही आणि इकडे कसं गरिबाचं घर आलाय? तुमची पण वळ काय काय साहेब? मग ओळखलं काय? आता कवा कपडे मिळायचे. बस बस बसून शान घ्या. शान घ्या सर्वांची कोणी आम्ही. ऐकायचं नाही तर बसून घ्या म्हणलं तुम्ही. बघ का आला एक कपडाच खाली बसतो. ते आपल्याला जमत नसत. बरोबर आहे. त्या माणसाची तुझी ओळख? अजिबात नाही. त्या माणसाची ओळख नाही. बोलतो साहेब जरा दाम देऊन बोला की आईचे पद कपडे घेतले देऊ. खरं काय? खरं खरं सांग, याची कपडे घेतली का तू? साहेब त्याला पहिला बाहेर घालवा, तुम्हाला सगळं खरं सांग. काय रे कपडे तुझे घेतले नाही आणि इथं कशाला? पुन्हा यायचे कडक लाच लुटपत चालत नाही. पैसे तर घेतच नाही, नोटा असल्या तरच घेतो. हा किशन बर कस काय बरं चाललंय? तुमच्या पायी त्याला हाकडून दिला. बरोबर खरं असू नाही तर खोट असो. साहेब माझी बायको पळून गेलेली आहे. मग असं करा, देवानच कारण ऐकलं. तुम्ही आता घरी जावा. आता म्हणला प्रेम आहे घरी जाऊ. जरा गडबड आहे माझ्या पाठी माग. मग गडबडीत जमा. मग उद्या 11 वाजता यायचं. 11 वाजता बरोबर. बरोबर 11 वाजता काय ते खायला? काय नाही आता शिलक नाही. बरं नाही का? 11 वाजता बरं का? नाहीतर पुन्हा होका हो गेल. तुझ्यासाठी मारून लावला त्याला मी. आणि ते बरं का? बरं का आलो का टायमिंग दिलाय. पर या दोघांची नोकरी मी फकडे असा घालवतो जातून फौजदार साहेबाच्या कानावर घालतो. आता ऐक की साहेब. ओ नमस्ते साहेब. नमस्ते. काय रे कोण तू? माणूस. अरे माणूस आहे ते समजलं मला. पण इकडे का आला? माझी कापडी घेतली ती गावात एक रत्न म्हणायची बाय आहे ती नका साहेब. मी 4 दिवस झाले उघडा फिरतोय. कपडे घेतले तुझी? कच्च्या बद्दल? मी भाकर मागितली तिला. मला म्हणली भाकर घेते पण कापड लई घाण झाली ते कापड धुती. मग कापड धुयाला पण काढून घेतली. पण पुन्हा नंतर मी विचारलं म्हणलं रत्ना पैसे नाही तर काय? म्हणजे पैसे नसलं तर चालतील. शर्टाची धुलाई उपरण आणि उपरण्याची धुलाई शर्ट. मग मला साहेब सांगा शर्टाच्या बदली उपरण गेलं आणि उपरण्याच्या बदली शर्ट शर्ट गेलं काय राहिलं मला काही सांगा? बरोबर आहे. आणि पुन्हा मागितलं तर तिनं मला हानमार केला. आणि मग मी म्हणलं जाऊन पोलीस स्टेशनला कळवतो म्हणून मी तुमच्या पर्यंत आलोय साहेब. काय नाव काय तुझं? माझं नाव शंकर्या. शंकर्या? शंकर्या. वडिलांचं नाव काय? बेंकर्या. आणि आडनाव रे? खाऊन पिऊन ढंकर्या. आरामखोरा शंकर्या बेंकर्या खाऊन पिऊन ढंकर्या नाही का? गावात येऊन विचारा की कुठल्या माणसाला ये मग माझं नाव आहे तो. कुठे राहतो? मी होय निरगुडवाडी. तालुका कुठला? मुगली इरून. मुगली इरून? हा. आणि जिल्हा रे? वडापूर. सारी झाडाची नावं बोलतोय साहेब. मला कोणच नाही, महादेवाच्या देवळात राहायला असतो या. म्हणजे त्या बाईनं तुझे कपडे घेतले? घेतले. तिचं घर माहित आहे? माहित आहे की. चल माझ्या बरोबर. अरे तिला बोलू देतोच का रे? कशाचं काय सगळं राव, याचं कॅशेट माझ्या पोटात तयार झालं. काय म्हणती मला ऐकू दे तरी. ऐका साहेब, या माणसाची कपडे तू घेतली? घेतली नाही. काय रे तुझी कपडे घेतली नाही म्हणती ती? साहेब ती लबाड बोलती या. तुमच्या पद्धतीनं तुम्ही विचार करा. हो हो. कुठला जर आरोपी तुम्ही धरला तर लगेच कबूल होतो का? लगेच होणार नाही. त्याला 1-2 फटक मारावं लागतं, त्याला अरसाटात घ्यावं लागतं, तेव्हा तो कबूल होतो. तसं जरा हिला पण तुम्ही धाप द्या की. ए रत्ना खरं सांग, याची कपडे घेतलेत का तू? साहेब याची कपडे घेतलेत ही गोष्ट खरी आहे, पण का घेतली हे नाही तुम्ही मला विचारलं. का घेतली? याला पहिला बाहेर घालवा. ब
बर ती काय म्हणती मला ऐकू दे, ती तर थांब. बर बर चाल. साहेब तुमच्यावर माझा प्रेम होता म्हणून मी हे कपडे घेतली. अच्छा काय म्हणून त्याला दिली नाही ती. ठीक आहे मग माझ्यावर तुझा जर प्रेम असेल तर माझं हे तुझ्यावर प्रेम आहे. खरं म्हणता पण आता प्रेम करायला जमत नाही. मग उद्या 12 वाजता या तुम्ही. 12 वाजता ठीक आहे मग निवांत प्रेम करू आपण. हो चल मग. आता आता ही तिघाच्या मेळ्यात गावली ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघाच्या तडुक्यात गावली. पण हे साहेबांची देखील मी नोकरी घालव ना जातून माप गावात पोलीस पाटीला त्यांच्या कानावर गोष्ट घालतो. ओ आबा आबालाच घेऊन आबा अरे तुम्हाला काय भानगड माहित आहे का? अरे काय झालं आपल्या गावातली गोष्ट विचित्र घडती या विचित्र गोष्ट. होय म्हणलं तर तुम्ही माझ्या मागे या तुम्हाला मी सगळं सांगतो. सांगितलं होतं 10 वाजता ये. 10:30 झालो. बरं झालं लवकर आला ती. अर्धा तास लेट झालो. आता काय लवकर आता लय कर आवाज कोणाचा आता मला तरी काय माहिती. बघ बरं कोण आहे ती बघू का. बघ रत्ना दरवाजा खोल. थांब म्हणाव बाथरूम मध्ये आहेत लोक. बाथरूम मध्ये काय करते थांबले ती. चाडगा माणूस आहे तो. साहेबाला काहीतरी सांगेल मला काय कुठे तर दडवायचं. बघ दडवायचं लपो लपो. बघा साहेब तुम्हाला लपवायसारखा जागा नाही. मग पण आता अशी करते काय करते कस माझी साडी नेसून त्या तिथं बसायचं कोपऱ्यात. आता मला साडी नेसायला उशीर केला माझ्या माझा मेळच लागला. ठीक आहे लवकर लवकर उठा फाट दिशी. आता काय सांगू. सांगितलेला टाइम आला कसं काय. बरोबर आला तुम्ही एवढ्यानं मात्र उशीर आहे बघा. हा सांगितलेला टाइम हुकू कसा द्यायचा. काय झालं मला कोणतरी हाक मारते. हा म्हणाव जरा तुम्हाला ऐकाय येत नाही काय. बघ बरं कोण आहे ती येऊ नको म्हणाव. आता साहेब आहेत म्हणाव. साहेब येऊ नको म्हणाव. आकाशात येऊ नको म्हणाव. पोदार साहेब आले ते थांबे माझी लवकर साहेब मला लपवायचं बघ कुठे तरी. हिरी तुडी टाकू का. पायऱ्यावर बसतो ना साहेब जाऊ सर माझी नोकरी जाईल बोंबलत. मला लपवायचं बघ मला लपवायचं. कुणाला देखील ओळखू येणार नाही. लपवते तुम्हाला काय बिकर. माझी साडी नेसायचं आणि त्या तिथं बसायचं. साहेब दारू द्यायचं आमचं साडी नेसलेली बघून माझ्याकडेच येते. त्यांना काय माहित आहे तुम्ही हित आहे म्हणून. कोणतरी बोलकर नाही म्हणून सांगते. आता लुगडं नेसायचं का एवढं मोठं. राहा ना आता तुझ्याकडे काय गुन्हा आहे. मी आज कुमारी केली साहेबाला म्हणा कुणी नाही. हो बायला टोपी कशी म्हणते. स्वयंपाक करायला म्हणाव बाथरूम मध्ये. इथं बसू का. इथं कशावर पडली. उकळावर पडला तिकडे. बरं झालं तिकडे बसा. इथं बसू का. किती वेळ झालं मी थांबलो इथं. काय करत होती तू. जरा साफसफाई केली फरशी जरा जेवण केलं हो म्हणून जरा उशीर लागला. कस काय बरं ना तुमचं. हा तू बोलवलं म्हणून मी आलो आहे. झालं लवकर आला की वाटत होती मी तुमची. अच्छा काय. हे रत्ना साहेब कोण बोलवते पहा बर. कोणतरी हात मारते. बघ बघ साहेब आता हे वेळेला कोण आला असेल. पोलीस पाटील आले तर की आबा. पोलीस पाटील. अरे 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 आता पाटी हे तर आलं म्हणल्यानंतर माझी इज्जतीचा पंचनामा होईल. मग काय तर मला काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करता. साहेब तुम्ही असं करता का. काय लपवाय जागा नाही. मग तुम्ही साडी नेसून बसता का. साडी. मी फौजदार असताना साडी नेलीच नाही. आण बाबा आता काय करायचं. लवकर ये लवकर. आता साडी नेसायची पाळी माझ्यावरती आली आहे. आता काय करायचं. ही
काळजी घ्या. पण इथं कोण आलं नव्हतं म्हणून सांगतो. मला काय कळत नाही वय. अहो मी मुलकाची बाई हुशार आहे की अजिबात. मला सगळं कळतं. माझ्याबद्दल काय बोलू नको. अजिबात बोलत नाही तर तुम्ही उरकून घ्या. हो हो नाहीतर आबा फाटीशी दरवाजा मोडून येईल. नाही 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 साहेबाला भारी साडी नेसाई. माझ्याबद्दल काय सांगू नको. काय देखील सांगत नाही तर इथं कोण आलं नव्हतं म्हणायचं. बसा त्या कोपऱ्यात. हो रत्ना. अगं हे काय काय हो. हे कोण आहे. हे आबा नेहमी तालुक्याला जाता. मला इकडे पशी कोण असते का म्हणून माझ्या पाहुण्या बोलवल्यात मी. त्या पाहुण्या. हा मदतीसाठी. अगं पण पहिलं कधी मला सांगितलं नाहीस. कशाला सांगायचंय तुम्हाला म्हणून मी सांगितलं नाही. ही आता तिघीला बी आणलेलं आहे मी. हे बघा आबा ही पाहुण्या नाही त्या ना कोण नाही. मी सांगतो तुम्हाला भानगड काय झाली होती. म्हणजे शंकर्या. हे बघा ही आहे का नाही. ही मधली. ही दहाची आहे. ही अकराची आहे. आणि ही बाराची आहे बघा. असं होय म्हणलं तर दहाची उठवू का. उठू दिरा. ए उठ गाय माय कोण कशाला उठवता. का काय होत आहे ब्या वाटतय. नाव काय तुझं. हेमा मांगेनी. हेमा हेमा मालिनी म्हणा. हेमा मालिनी. अरे मागीर म्हणते होय. मामालिनी तोंडावला पदर काढ पाहू. बॉम्ब स्फोटात परवा पेटलं होत. नाही नाही आबा मी सांगतोय तुम्हाला का उघडत नाही. डॅडीला पैसे नाही. मला काय बघताय. माझी सवत उठवायची ही. उठगे अकराचे. उचल पुढं इकडे उचल पुढं पुढं. उलई चमकाय लागली. तू लई चमकाय लागली. विचारा काय ग नाव काय तुझं. श्रीदेवी. बघू तुझा मुख चंद्र मला पाहू दे. तो नाही दाखवाय सर. काय होत झालंय पाटील. आम्हाला काय बघता. आमच्या सासूबाईला उठवायचे. उठ पाहू दिरा. उठा आमचा आबा बोलवते तुम्हाला. आता कशाला मला उठवताय. काय उठवणी आलाय काय तुम्ही. आता नका त्रास. नाहीतर नांगराला झोपून हानते आलं. काय नाव आपलं. चित्तर सिंगे. पुण्याच्या डोंगरात निसटलेली आहे. बघू मुखचंद्र दाखव आम्हाला. अहो कशाला माझं तोंड बघताय. आता लाज वाटते. लाज वाटते. राम राम. पाटील तुम्हाला वाटलं असेल आम्ही ही साड्या काय नेसलोय माहित आहे. तुमच्या मुलाचा शोध घेण्याकरता आम्ही वेषांतर केलंय. तपासासाठी. नाही नाही बाबा मी खरं सांगतो. ही लबाड बोलते तर साहेब असून देखील. ही भानगड काय झाली. माझी कापड या रत्नानं काढून घेतली. रत्नानं कापड काढून घेतल्यावर मला हनमार केला रत्नानं. आणि मला मारल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. असं मग पोलीस स्टेशनला यांच्याकडे गेलो. यांच्याकडे कंप्लेंट आली. कंप्लेंट माझी. मग यांना घरी नेलं. मग रत्नानं यांच्याशी प्रेमाचं चाळ केलं. म्हणली मी तुमच्या संग प्रेम करते. माझा प्रेम आहे तुमच्यावर. थोडी यांना दारू पण दिली. म्हणली तितक्यात मला गडबड आहे. उद्या तुम्ही 10 वाजता या. म्हणून यांनी पण माझी दखल घेतली नाही. पुन्हा यांच्याकडे गेलो. आलतो का नाही. घेतली का नाही दखल. दखल घेतली ना. यांनी पण दखल घेतली नाही. ह्यांना दिला 11 टायमिंग. ह्यांना जी प्रकार केला तोच प्रकार ह्यांना. आणि पुन्हा ह्यांनी पण नाही दखल घेतली. मी हवालदार साहेब फौजदार साहेबाकडे गेलो. त्यांच्या कानावर घातलं. तर त्यांनाही तिनं प्रेमाचं नाटक केलं. हे कशाबद्दल. हे केलं. रत्नाने केलं कशासाठी. अगं तू एवढं सगळं केलंस. पण त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असावं. अहो कारण आहे म्हणून तर मी एवढं नाटक केलेलं आहे. का आम्हाला सांगण्यासारखं नाही. नेहमी तुम्ही तालुक्याला जाता. मी इतकी बाय माणूस घरात असती. सगळा काम धंदा मला करावा लागतो. मग आबा खरं सांगा मला तुम्ही लेकरावाने सांभाळलं. होय ना. आहे का नाही. पोटच्या मुलीसारखा माझा सांभाळ तुम्ही केला. होय ना. मग तुमचा मुलगा माझा कोण झाला. भाऊ झाला. आहे का नाही. मग एक दिवशी रात्रीचे नागेशराव पाटील माझ्या घरी आले आणि मला प्रेमाची मागणी घातली. मग खरं सांगा आबा कोणत्या बहिणीला राग नाही येणार. बहिणीला भावानं प्रेम मागितलेलं कुणाला पटलं का. म्हणून तुमच्या नागेशराव पाटलाचा मी खून केलेला. अरे बापरे. आता खरा गुन्हेगार गावला. धरा यांना. तुम्हाला खरं आरोपी का गावल्यात का. धराज नाव सांगितले. मला एवढं नाटक करावं लागलं. म्हणजे तुम्हाला माहित पडू नये म्हणून हे नाटक मी केलेलं आहे. तुम्हाला जे आता उघड पडलेलं आहे. तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या.
जखमी भोगण्यास तयार आहे. रत्ना, अगं हे तू माझ्या कानावर का नाही घातलं स्पष्टपणे? जाऊ दे, जे केलंस ते चांगलं केलंस. अगं पाटलाच्या घराण्याचा वारस होता, पण तो एवढा नीच आणि खालच्या दर्जाला जाईल हे मला ठाऊक नव्हतं. अगं तुझ्या ठिकाणी मी असतो तरी तू केलं तेच मी केलं. बरोबर हे असं असं तुम्हाला येत का साहेब? असं येत का? आणि म्हणूनच याचा निर्णय आपण न घेता आपली कामगिरी आपण करायची, कोर्टा पुढे येणं हजर करायचं. कोर्ट जी निर्णय देईल तेच अगदी खरा. याच्यात यालाच म्हणायचं खोटं बोल पण रिटून बोल.